अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार एकवीस बावीस साठीचं सा बजेट सादर केलंय दिवसभर आज सगळीकडे याचीच चर्चा होती पण मी काही आता जी डी पी वित्तीय तूट तरतूद या गोष्टींबद्दल बोलणार नाहीये या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही आमच्या बी बी सी मराठी डॉट कॉम या वेबसाईटवरती वाचू शकता आज मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दामध्ये सांगणार आहे की या बजेटचा तुमच्या माझ्या आयुष्यावरती नेमका कसा परिणाम होणार आहे चला तर मग पाहूयात बजेटची आजची सोपी गोष्ट बजेटमध्ये सगळ्यांचं सगळ्यात जास्त लक्ष असतं अर्थात इन्कम टॅक्सवरती पण या बजेटमध्ये इन्कम टॅक्समध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही आहे ना टॅक्स कमी करण्यात आलेला आहे ना टॅक्स वाढवण्यात आला आहे काही तज्ञांचा असा अंदाज होता की लोकांच्या हातात जास्त पैसे खेळते राहावेत आणि परिणामी लोकांनी जास्त खर्च करावा म्हणजे कन्झम्पन वाढावं म्हणून टॅक्समध्ये काहीसा दिलासा देण्यात येईल असा अंदाज होता पण तसं काही झालेलं नाही आहे पण निर्मला सीतारामन यांनी पंचाहत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ना नागरिकांना एक दिलासा दिलेला आहे तुमच्या घरात जर पंच्याहत्तरीपेक्षा जास्त वयाचे पेन्शनर आजी आजोबा आई बाबा असतील आणि जर पेन्शन आणि बँकेचं व्याज हीच त्यांची मिळकत असेल तर त्यांना आता इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावा लागणार नाही आहे शिवाय आय टी रिटर्न फाईल करताना आता तुमचे कॅपिटल गेन्स डिव्हिडंड इन्कम व्याजापासून मिळालेलं उत्पन्न या सगळ्या नोंदी फॉर्ममध्ये आधीच भरून येणार आहेत प्री फिल्ड येणार आहेत जेणेकरून रिटर्न फाईल करणाऱ्यांना हे काम जावं म्हणून असं करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी आज बजेटच्या भाषणात सांगितलंय आरोग्य क्षेत्रातली एक गुंतवणूक एकशे सदोतीस टक्क्यांनी वाढवणार असल्याचं सरकारने जाहीर केलंय बजेटमध्ये कोविड नाईन्टीन साठीच्या लसीकरण मोहिमेसाठी पस्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे लसीकरण जसजसं वाढेल तशी ही साथ आटोक्यात येईल आणि परिणामी त्याचा उद्योगाला अर्थव्यवस्थेला फायदा होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे सध्या देशामध्ये दोन लशी उपलब्ध आहेत आणि पुढच्या सहा महिन्यांमध्ये आणखीन दोन लशी उपलब्ध दो होऊ शकतील असं देखील अर्थमंत्र्यांनी म्हटलेलं आहे यासोबतच पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत ही नवीन योजना जाहीर करण्यात आली या अंतर्गत सतरा हजार ग्रामीण आणि अकरा हजार शहरी भागांमधल्या आरोग्य केंद्रांना सुविधा दिल्या जाणार आहेत सोबतच तीन हजार तीनशे ब्याऐंशी आरोग्य केंद्र आणि सहाशे दोन क्रिटिकल केअर युनिट्स सुरू करण्यात येणार आहेत परिणामी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा ही काहीशी सुधारेल असा अंदाज आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं सरकारने म्हटलेलं आहे गेल्या वर्षी शेतकऱ्यांना दीड पट हमी म्हटलंय पण सध्या सुरू असलेली शेतकरी आंदोलन किंवा या आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या याविषयीचं कोणतंही थेट वक्तव्य करणं अर्थमंत्र्यांनी टाळलं डिपॉझिट इन्शुरन्स गॅरंटीमुळे ठेवीदारांना बँकांमधल्या त्यांच्या ठेवीवरती विमा मिळत असतो पाच लाखांपर्यंतच्या ठेवींवरती डिपॉझिट इन्शुरन्स मिळणार असल्याची घोषणा ही गेल्या बजेटमध्ये करण्यात आली होती आणि आता यासाठीची प्रक्रिया अधिक केली जाईल आणि बँक अडचणीत आली तर ठेवीदारांना लवकर पैसे मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील असं अर्थमंत्र्यांनी बजेटच्या भाषणादरम्यान म्हटलेलं आहे या बजेटमध्ये निर्गुंतवणुकीबद्दलच्या अनेक घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्यात एल आय पी ओबद्दल बद्दल गेल्या बजेटमध्ये देखील सांगण्यात आलं होतं आणि तीच घोषणा यावेळी देखील करण्यात आलेली आहे ही कंपनी सरकारसाठी इतकी महत्त्वाची का आहे याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठीची व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते पण हा आय पी ओ आणण्याआधी सरकारला एल आय सी ॲक्टमध्ये बदल करायला लागेल आणि या प्रक्रियेचा पॉलिसी धारकांवरती परिणाम होणार नाही असं सरकारने गेल्यावेळी स्पष्ट केलं होतं काही ठराविक गोष्टींवरती अॅग्री सेस लावण्यात येणार असल्याचं सरकारने म्हटलेलं आहे यामध्ये अल्कोहोलिक पेय सोनं चांदी कॉटन मटार सफरचंद आणि पेट्रोल डिझेल याचा समावेश असणार आहे पेट्रोलवरती अडीच रुपये तर डिझेलवरती चार रुपये प्रति लिटर असा हा सेस लावण्यात येणार आहे पण हे करताना एक्साइज ड्युटीचा दर ऍडजस्ट करण्यात आलेला आहे त्यामुळे याचा फटका ग्राहकांना बसणार नाही देखील अर्थमंत्र्यांनी म्हटलेलं आहे स्टार्टअप्सना एक वर्षासाठीचा टॅक्स हॉलिडे देण्यात आलेला आहे आणि अफोर्डेबल हाऊसिंगसाठी ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांना त्या कर्जाच्या व्याजावर पुढचं वर्ष देखील सवलत मिळणार आहे दर बजेट नंतर काही गोष्टी महाग होतात काही गोष्टी स्वस्त होतात आता इथे सरकारने काही गोष्टींवरची ड्युटी कमी केली आहे पण सोबत त्यावर सेस देखील लावलेला आहे त्यामुळे हे गणित आणखीन थोडं वेगळं असणार आहे पण मोबाईल्सवरची कस्टम्स ड्युटी वाढलेली आहे त्यामुळे मोबाईल फोन महागणार आहेत सोन्या चांदीवरची कस्टम्स ड्युटी कमी करण्यात आली आहे पण दुसरीकडे त्यावर अॅग्री लावलेला आहे कापूस आयातीवरती ड्युटी वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे परदेशातनं आयात केलेले कपडे महागणार आहेत ऑटो पार्ट्स महागणार आहेत युरिया महागणार आहे तर स्टील आणि तांब्यावरची ड्युटी कमी झालेली आहे त्यामुळे ते, ते स्वस्त होणार आहे सोबतच शेतीसाठीची काही उपकरणं देखील स्वस्त होणार आहेत बजेटमध्ये आणखीन काय काय घोषणा केलेल्या आहेत याविषयीच्या वेगवेगळ्या बातम्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या जरूर वाचा आणि सोबतच आम्हाला फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम यूट्यूब या सगळीकडे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका